हेलो फ्रेंड्स, महाराष्ट्र इंडियन रेसिपीज आर्ट चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दही पुरी कशी बनवायची। ते इथे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत। या पुऱ्या मी आधीच वरून तोडून घेतलेल्या आहेत। आता आपण पाहूयात दही पुरी कशी बनवायची। ते पुऱ्यामध्ये आपण प्रथम रगडा भरून घेऊयात। रगडा कसा बनवायचा हे आपल्या चॅनेलवरती याचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला। आपल्या पुऱ्या होममेड पुऱ्या आहेत। याची जर रेसिपी हवी असेल ती सुद्धा आपल्याला आपल्या चॅनेलवरती मिळेल। तुम्ही मार्केटमधून पुऱ्या विकत आणून सुद्धा ही रेसिपी करू शकता। आता आपण याच्यामध्ये ही मटकी भरून घेणार आहोत। ही मटकी मी उकडून घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकून। आता आपण ती पण याच्यामध्ये भरून घेऊया। आता आपण पुऱ्यांमध्ये चिंचेची चटणी भरून घेऊया। आपण आता याच्यामध्ये ग्रीन चटणी मिक्स करून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये हे दही मिक्स करून घेणार आहोत। या दह्यामध्ये मी ही दही फेटून घेतलेलं आहे। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहोत। आता हेच दही आपण पुऱ्यांमध्ये भरून घेऊया। आता आपण वरून चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत। थोडीशी धनेपूड मी याच्यावरती स्प्रिंकल करून घेत आहे। थोडंसं लाल तिखट मी याच्यावरती स्प्रिंकल करून घेत आहे। लाल तिखट ऑप्शनल आहे, धने जिरे पूड सुद्धा ऑप्शनल आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मिक्स करू शकता। आता थोडीशी शेव मी याच्यावरून ऍड करून घेते। वरून थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये मिक्स करून घेते। अशा प्रकारे ही दही पुरीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।